श्री हरिवायुगुरुभ्यो नमः। श्री मनाचे श्लोक भाग 68। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमु, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, वसुष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवि वाल्मीका सारिका मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्री गुरुभ्यो नमः। मना हॅलो, कसा आहेस मित्रा? काय म्हणतोस मित्रा, मजेत ना? मंथन करतोयस? समर्थांच्या वाक्यांचा विचार करतोयस का? अरे वा, थोडं थोडं। अरे थोडं थोडं हीच तर माया आहे मित्रा। संसार आपल्याला इतकं अडकवतं, पूर्वी एवढी कामं नव्हती पण आता मात्र इतकी कामं झालेली आहेत, इतकी कामं झालेली आहेत, समर्थांचं वाक्य ऐकायलाच वेळ मिळत नाही। असं काही जणांना प्रॉब्लेम आहे, म्हणजे मायेची इच्छा आहे तुम्ही सुटू नये, म्हणून ते मायेनंच केलेलं बंधन आहे। सावधान, समर्थ आता आपल्याला एका गंभीर विषयाकडे घेऊन येत आहेत, अहंकाराचा त्याग। मी ज्या क्षणी सुटला, अंतर्मन शुद्ध झालं, निर्मळ झालं, मनस्सिंहासनावरती तू भगवंताला बसवलंस, कोणत्याही नावाने बसव, कोणत्याही रूपाने बसव, कोणत्याही लीला स्मरणाने बसव, काही प्रॉब्लेम नाही। फक्त तिथे जो मनावरती म्हणजे तुझ्यावर राज्य करतो, तोच कर्माचा कर्ता होतो। बायको म्हणते चोरी करून आणा, तर आपण मुकाट्यानं जाऊन चोरी करतो आणि म्हणून कर्माचं फळ खरं म्हणजे बायकोला लागतं, कारण तिनं सांगितलं, कारण तिचं मनावर अधिराज्य आहे। गुरुंनी सांगितलं उडी मार, आपण उडी मारली, गुरूंचं अधिराज्य आहे। जनरली या दोन्ही पैकी एखादं असतात, किंवा कोण काका मामा यांचा ऐकत असतो, किंवा सगळ्यात जास्त जे पर्सेंटेज आहे ते म्हणजे मी माझंच ऐकणार। मैंने एक बार ठान लिया तो मैं किसी की नहीं सुनता, हे मैं अहंकार। आणि मग अहंकार त्या मनात बसला तर मग सगळी काम मनाला म्हणजे स्वतःला लागतं मना। मग आता ते कर्मफळ आपल्याला लागू नये तर काय करावं? तर मनरूपी मंदिरामध्ये भगवंताला बसवावं। बस मग मनात एकदा भगवान बसले, मग सगळे कर्म त्यांच्याकडून त्यांच्यामुळे होत असतात, त्यामुळे त्यांना फल लागतं, पाप असो पुण्य असो। जसं एखादा शिक्षक सांगतो की असं असं करा, मुलं मुकाट्यानं करतात, समजा चुकीचं केलं तर शिक्षा कोणाला? शिक्षकांना, कारण तुम्ही चुकीचं शिकवलंय, समजलं? असंच तो जल्लादचं उदाहरण, जो फासावर लटकवतो त्याचं उदाहरण, किंवा सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांचं उदाहरण। मनामध्ये आपला जो ऑफिसर आहे त्याला मानायचं, तो म्हणेल ते गोळी झाड आणि झाडायची, जास्त विचार करायचा नाही। म्हणजे कर्माचं कर्तृत्व त्याला लागतं, आपल्याला नाही। म्हणून मना, सगळा कारभार तुझ्याकडून होतो, म्हणून रोज लका तुला अशी मस्का मारावी लागते। शहाण्यासारखं वाग मित्रा, जितकी दिवस असू तोपर्यंत चांगलं जगूया म्हणून हा सगळा प्रयत्न। अहंकाराबद्दलच समर्थांना जास्त त्रास आहे बहुतेक, म्हणून आजही ते अहंकाराबद्दलच बोलत आहेत। काय म्हणतात पाहू, 162वा श्लोक। अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनीती बळे श्लाघ्यता सर्वलोकी। परी अंतरी सर्वही साक्षयेते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते। श्रीराम। या अहंकारामुळे दोन गोष्टी होतात, नीती आणि विवेक सुटतात। नीती म्हणजे धर्म, कसं वागावं, काय वागावं, कुठे वागावं, केव्हा वागावं, किती वागावं, याला नीती म्हणतात। आणि विवेक, विवेक म्हणजे जवळपास नीतीसारखंच, नीती हे लिहिलेले रूल्स आहेत, विवेक म्हणजे त्या त्या वेळेला बुद्धी वापरून केलेला निर्णय, बुद्धीचा वापर। विवेक आणि नीती हे दोन्ही निघून जातात जेव्हा अहंकार येतो। बघ ना, दुर्योधनाचं उदाहरण पहा। दुर्योधन आहेत
वेगवेगळ्या दुष्ट आणखीन कंसादिक आहेत, त्यांना काही कळत नव्हतं असं आहे का? रावण तरी महापराक्रमी पंडित होता, त्याचे संस्कृतमधले इतके सुंदर सुंदर ग्रंथ आहेत, ते शिवतांडव स्तोत्र जे अत्यंत प्रसिद्ध झालं ते त्यांनी रचलं आहे. घनपाठी होता, घनपाठ त्यांनी निर्माण केला, इतका विद्वान होता. पण प्रॉब्लेम होता, ज्या क्षणी मी रावण असा आला, तो मी आल्याबरोबर नीती गेली. आता एवढं वेदाध्ययन करणारा, पाठ पंडित असणारा, विद्वान असणारा, पराक्रमी असणाऱ्याला परस्त्रीला स्पर्श करू नये एवढं साधं गणित माहीत नसावं? माहीत असावं, पण कोणी साधारण माणसानी मैं तो भगवान हूं असं मानणाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. अहंकार खूप डेंजरस. त्यानं नीती सोडली. नीती म्हणजे धर्म, जो त्यांनी धर्म करायला हवा होता. वास्तविक तिला प्रेमाने तिचा सन्मान करून त्यांनी आणायचंच नको होतं मुळात, किंवा शूर्पणखा जेव्हा आली तेव्हाच तिला शहाणपणाचे डोस देऊन परत पाठवायला पाहिजे होतं. तिथंच मात्र ती शूर्पणखा हुशार. दादा, तुम्ही ना सीतेलाच लग्न करावं असं मला वाटतं, इतकी सुंदर आहे. ओळखलं का सीता, जनक महाराजांच्याकडे तुम्ही हरला होतात बघा, तीच आली आहे जंगलात, लग्न करा हो तिच्याबरोबर. असं तिनंच गंडवागंडवी केली. आणि तिथेच हा महान बुद्धिमान असणारा रावणाने शूर्पणखेचं नाक कापलं गेलं आहे. म्हणजे हिनंच काहीतरी कारभार केला असावा. ही जे सांगतीये की माझ्याबरोबर लग्नाची मागणी, रामायणात उल्लेख येतो, शूर्पणखा म्हणते तुमच्यासाठी सीतेची मागणी मागायला गेले होते म्हणे. माझ्या दादाची गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादांसाठी मीच थांब महिनी आणते, असं काहीतरी तिथे चाललं होतं. मग ती गंडवते तशी रावणाला, आणि रावण गंडतो, आणि म्हणून तो नीती विसरतो. पुढे नीती विसरल्यानंतर मग त्याचे काही चांगले मंत्री असतात, विभीषण वगैरे असतात, ते समजवण्याचा प्रयत्न करतात. अरे एवढंच काय, त्याचा मुलगा इंद्रजित समजावतो युद्धाच्या वेळेला, त्याचा भाऊ कुंभकर्ण समजावतो, त्याची पत्नी मंडोदरी समजावते, त्यांच्यातले ऋषी समजावतात. पण कारण अशा वेळेला अहंकारामुळे विवेकही निघून जातो. सत्सद्विवेक बुद्धी जी असते, चांगलं वाईट समजवण्याची जी बुद्धी असते तीही निघून जाते. आणि अशामुळे काय होतं, अनिती बळे अश्लाघ्यता सर्व लोके. ह्या अनितीमुळे अश्लाघ्यता, अश्लाघ्यता म्हणजे अपमान, अपकीर्ती. अरे रावणाची लंका काय होती, आहा, रम्यती स्वर्गाहून लंका, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका, रम्य ही स्वर्गाहून लंका. तो अमरावतीचा म्हणजे स्वर्गाचा जो राजा इंद्र, हळूच वाकून बघायचा म्हणे, काय काय केलंय यांनी म्हणून. इतका पराक्रमी, नवग्रह त्याच्या पायाखाली होते, दशानन होता, दशमुकुट होते, महान पराक्रमी होता, पंडित होता, शंकराचं आत्मलिंग घेऊन येण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये होतं. अशानं या अनितीमुळे अश्लाघ्यता, त्याचा अपमान व्हायला लागला. लोक त्याच्याबद्दल आजही रावण हा वन ऑफ द बिगेस्ट विलन असं त्याला कन्सिडर केलं. वास्तविक विद्वान होता, पण अहंकारामुळे त्याचा नायनाट झाला. म्हणून म्हणा हा अहंकार सोड, यामुळे अश्लाघ्यता. इथं श्लाघ्यता असा शब्द येतो, पण श्लाघ्यता म्हणजे कौतुक. अनितीमुळे कौतुक होतं असं काहीतरी चुकतंय, त्यामुळे मी दोन तीन रेफरन्स पाहिले, त्यामध्ये अश्लाघ्यता असं धरावं असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, सर्व लोकांमध्ये अशी अश्लाघ्यता होते. लोकांचं वास्तविक इतकं कौतुक असणारा रावण, त्याची छितू झाली फक्त या अहंकारामुळे. परी अंतरी सर्व ही साक्ष येते. तुला समजून घ्यायचं आहे का आपण अहंकारी आहोत का? एक गोष्ट कर, खुद से पूछो. लोकांनी सांगायचं काही गरज नाही, लोक काही सांगत असतील, काही लोक गंडवतात सुद्धा, खोटंही बोलतात. मग साधं आहे, स्वतःच्या मनाला विचार, खरंच मला अभिमान आहे का? लोक जरासुद्धा मला काही बोलली तर वाईट वाटतं का? लोकांसाठी काही करू नये मी माझ्यासाठी. हम ते गाणं होतं बहुतेक कारवा पिचेमध्ये होतं, मैं मस्त बहारो का मैं आशिक, मैं जो चाहे यार करू, चाहे फुलों के साहे में खेलू, चाहे कली से प्यार करू, सारा जहां है मेरे लिए. जितेंद्रचं गाणं. असं जर वागायला लागलास तर लेका तुला अहंकार झाला, आणि त्याचा नायनाट होणार, कधीतरी होणार. मेरे लिए संसार नाही, संसार के लिए मैं हूं, ही वृत्ती म्हणजे अध्यात्म. टाळ्या. हां.
परियंतरी सर्व ही साक्ष देते, स्वतःला विचार, ते तुला नक्कीच खऱ्या खोट्याची साक्ष देईल, ते तुला सांगेल कुठं चुकतोयस म्हणून। कारण मना तू सर्वोत्तम आहेस, तू विवेकी आहेस आणि म्हणून तुला विचार असं समर्थ म्हणतात। प्रमाणांतरे बुद्धी चाडून सांडूनी जाते, एकदा हे बुद्धी तुला समजायला लागली की नाही हे योग्य आहे हे अयोग्य आहे, हे शास्त्राधीन आहे हे शास्त्रविरुद्ध आहे, हा धर्म आहे हा अधर्म आहे, हे उत्तम आहे हे वाईट आहे, हे जेव्हा ते सांगायला लागतं ना मना, तू जेव्हा सांगायला लागतोस तेव्हा प्रमाणांतरे, प्रमाणानंतर बुद्धी सांडूनी जाते। बुद्धी म्हणजे हा जो अहंकार आहे बुद्धीमधला, तो सांडून जातो। एकदा रोग कळला की त्या रोगाला इलाज सापडणं सोपं आहे, आणि अहंकार रूपी रोग जडला आहे हे कळत नाही हा मोठा त्याचा काय म्हणतात डायग्नोसिस आहे। मला कुठं अहंकार आहे, मी नो नो मी नो, हे जेव्हा मी नो मी नो होतं की नाही खांदा उडवत तेव्हा समजायचं मी येस मलाच झालं आहे। आणि सगळ्या दासांचा परवाचा एक अभंग ऐकत होतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, आकल्प आयुष्य भावितया कुळा। माझ्या भाविकांना तुझ्या भक्तांना एक कर अहंकाराचा वारा लागू देऊ नको हेच समर्थ म्हणतात। एकदा तुझी बुद्धी, एकदा तुझा हा अहंकार गळून गेला सांडून गेला तर मग जे शिल्लक राहील ते उत्तम राहील, म्हणून अहंकार सोड। पुढे म्हणतात, देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम। देहबुद्धी म्हणजे मी म्हणजे देह हे मानणं म्हणजे देहबुद्धी, म्हणजे हात म्हणजे मी, डोकं म्हणजे मी, तोंड म्हणजे मी, जीभ म्हणजे मी, कान म्हणजे मी, हे सगळे अवयव म्हणजे मी मानलं त्याला देहबुद्धी म्हणतात। हा इतका पक्का झाला आहे, हा इतका पक्का झाला आहे की माझा चेहरा बघितला की आहा व्हॉट अ फेस मॅन, व्हॉट अ व्हॉट अ हँडसम पर्सन मॅन, व्हॉट अ चार्मिंग लेडी मॅन, असं उगजच स्वतःबद्दल वाटायला लागतं। ते असते काळढूर काळढूस तरी सुद्धा स्वतःबद्दल कौतुक वाटायला लागतं, प्रॉपर भांग बिंग पाडून म्हणून शिट्ट्यावाजत फिरतं, म्हणजे हा देहबुद्धी म्हणजे मी आणि सगळ्या दुःखाचं कारण हेच आहे देहबुद्धी। याचा जो दृढ निश्चय आहे मी देह हा सोडता आला पाहिजे, देहातीत ते हित सांडीत गेले, मग मी देह आहे असं मानलं मग देहाबद्दलची सगळी आकर्षणं केली, देहाला सुंदर केलं, देहाला चांगले बिरुद लावली, देहाचं चांगलं घर केलं, त्याला चांगले कपडे घातले, देहाला चांगली बायको केली, देहाला चांगली मुलं झाली, देहाबद्दलचं कौतुक झालं, माझं घर मोठं, माझी गाडी मोठी, आमचा बाग, आमचं फार्म हाऊस, आमचं ह्या अंत्या, सगळं देहाशी निगडीत आहे। ज्या क्षणी देहातून आत्मा गेला पेटवतात राव, पेटवतात, ठेवत पण नाहीत, आणि पेटवून तरी राग घरी आणतील, अह घराबाहेर बांधत्यात आणि नदीत जाऊन सोडत्यात। आता काही कित्येकदा तरी नदी बी मिळत नाही उन्हाळ्यात, गटारीत सोडतात राव, काय करू शकत नाही, राहत आहे नाल्यात। मग देहातीत जे आहे मुळात जे तुम्ही आहात, तुमचं म्हणजे प्रत्येक मनाचं जे आयुष्य आहे म्हणा, ते प्रत्येक जीवाचं आत्म्याचं ते करोडो वर्षांचं आयुष्य आहे। कारण भगवान सांगतात, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दाहती पावका, आत्म्याला कधीही मरण येत नाही, आत्मा पुन्हा 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 अवतार घेतो, रूप धारण करतो। मग या एका जन्मामध्ये जर मी हा डोकं लढवलं आणि मी हा देह मानलं तर या आत्म्याचं हे घर झालं, मग या शरीराचं सर्व कौतुक करण्याच्या मागे मी आयुष्यभर लागीन, आणि त्यामुळे या देहातीत जे मला केलं पाहिजे, देहाच्या पलीकडचं जे अध्यात्म केलं पाहिजे ते माझ्याकडून होणार नाही, सांडीत गेलो। बऱ्याच जणांचा हा, बऱ्याच जणांचा म्हणजे जवळजवळ सगळ्यांचाच, अगदी निवडक लोकांना हे कळलं आहे
देहाच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी आत्ताच केलं पाहिजे, त्याचंच नियोजन केलं पाहिजे. वास्तविक ते करण्यासाठीच जन्म मिळाला आहे. पुढच्या जन्मी यायचं की नाही, आलात तर कुठल्या कुळामध्ये, तिथं तुला काय काय मिळणार, तुझं काय काय भोग भोगायला लागणार तुला, हे सगळं करण्यासाठी हा जन्म मिळाला आहे. मागचं भोगण्यासाठी आणि पुढचं करण्यासाठी. मग मागचं भोगणं काही सुटणार नाही. कित्येक दुःखी लोक जगामध्ये फिरत आहेत, किती दुःख आहे त्यांना, अतोनात दुःखाने ओतप्रोत आहेत. समजून घ्यावं, आपणच केलेलं कर्म आपण भोगतोय. त्याचीच सख्खी बहीण सुखी असते, जुळा भाऊ सुखी असतो, पण हा मात्र दुःखी, कारण प्रत्येक जीवाची कर्म वेगवेगळी आहेत. समजतंय? आणि म्हणून या कर्माला, कर्माचा सिद्धांत एकदा कळला की मग आपलं हित करण्याच्या मागे आपण लागू. हित कसं करावं? एक सूत्र सुंदर सुभाषित हॅशटॅगमध्ये किंवा अगदी कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं, काय? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ज्या बुद्धीला देहबुद्धी केली आहे ना, हे देह म्हणजे मी मानलंय ना, ते सोडायचं, त्याला आत्मबुद्धी करावी. मी देह नाही, मी आत्मा आहे हे ज्या क्षणी मानायचं, म्हणायचं नाही, लोकांसमोर म्हणता येत नाही, व्यवहारात चालत नाही, लोकांना समजणार नाही. मी जर अरे मला माझा मोबाईल असं म्हणण्याच्याऐवजी म्हटलं अरे माझ्या देहाचा मोबाईल असं म्हटलं तर थोडंसं गडबड होईल. त्यामुळे व्यवहारात आपण नॉर्मल राहायचं, पण मानत असताना, सगळ्यात मोठा विषय, मानत असताना मी देह नाही, मी आनंद स्वरूप आत्मा आहे हे मानणं म्हणजे अध्यात्मात ओतप्रोत होणं. आम्ही सगळे त्या मार्गावर चाललो आहे, पोचायला खूप कठीण आहे, करत प्रयत्न करायचा. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, म्हणा तू म्हण एकदा, आहे गरज आहे, खूप सुंदर वाक्य आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, पण सोपं आहे का? हा देहबुद्धी आहे ती, चला आत्मबुद्धी करू, उद्यापासून आत्मबुद्धी करू. कठीण आहे, कसं करायचं? मी म्हणजे शरीर नाही हे मानायचं कसं? फार कठीण आहे. म्हणून यासाठी त्यांनी एक आणखीन एक आपल्याला हिंट दिली, एक सोय करून दिली, एक त्यांनी आपल्याला रस्ता दाखवला, मार्ग दाखवला, तो काय? सदा संगती सज्जनाची धरावी. यासाठी काय कर म्हणा? तू सज्जनांच्या संगतीत राहा, म्हणजे तुला कळेल आपण देह नाही. कारण व्यवहारात राहिलास तर सगळे आपल्या देहाच्या इतक्या मस्तीत आहेत, सगळे त्याला सजवतील, कटकारस्थानं करतील, दुसऱ्यांना डुबवतील, खरं खोटं बोलतील, धर्म अधर्म पाळतील, कारण देहाचं कल्याण व्हावं. अरे आज जो मंत्री करोडोत खेळला तो उद्या जळाला, परवाच्या दिवशी भिकारी म्हणून जन्माला आला, काही कळत नाही. नाही नाही, मागच्या जन्मी तरी करोड रुपये कमवले, त्याच्या अकाउंटमधले 1 लाख रुपये पुढच्या जन्मात ट्रान्सफर होत नाहीत, एक पैकाच होत नाही. मग काय उपयोग ह्या देहासाठी एवढं कष्ट करून? कोण आमचे ते खूप सुंदर प्रवचन होतं, त्यात म्हणाले, कोणाला तरी आज पतू बंगल्यावर जाळलंय काय? हा लय मोठा माणूस होता, याला लय मोठा बंगला बांधलाय, चला बंगल्याबरोबर जाळा याला, असं कोण म्हणतंय का? नाही, बंगल्यातून हळूच बाहेर घेऊन जातात स्मशानात, जिथं काल एका भिकाऱ्याला, एका कुष्ठरोग्याला, एका पाप्याला, एका रोगीला जाळलं, तिथंच त्याच ठिकाणी तुला जाळणार आहेत, आणि तुझ्या त्याच ठिकाणी 100 आणखीन लोक जळणार आहेत. देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धीचा अवलंब करणे हा राजमार्ग. ज्या क्षणी हे रिलायज तुला पक्क होईल की नाही मी देह नाही, इथे कशाला आलोय आपण? म्हणा मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, मगाशी पण उल्लेख केला, परत एकदा व्यवस्थित समजून घे. मागच्या जन्मी केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी आणि पुढच्या जन्मीच्या आपल्याला जे भोगायचे आहेत त्याची कर्म करण्यासाठी. या जन्मी तुम्ही जे कर्म कराल ते पुढच्या जन्मी भोगाल. मी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर सगळी कर्म कृष्ण अर्पण करा, मग ते कृष्ण भोगत बसेल त्याचं. ते चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट, बरं? म्हणून जे काही करायचं ते कृष्ण अर्पण करायचं. यासाठी देहबुद्धी सोडून आत्मबुद्धी स्वीकार, यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांची संगत धर, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. चांगल्या लोकात राहिल्यामुळे
तुला हे अत्यंत सोपं होईल. समर्थांनी सूत्र दिलेलं आहे, फॉर्म्युला दिला आहे, म्हणून वाईट मित्र असतील ज्यांना यातलं काही कळत नाही, इच्छा नाही किंवा काय होते चालते असं म्हणणारी आहेत, त्यांच्यापासून 4 हात लांब राहा. त्यांना बौद्धिक कोरोना झालेला आहे, त्यामुळे ना त्यांचा श्वास घे, ना त्यांना मिठी मार, ना त्यांना स्पर्श कर. चुकून स्पर्श झालाच तर एखाद्या वेळेस हा कोरोना बरा होईल जो आता चालला आहे, पण हा बौद्धिक आणि मानसिक कोरोना झाला तर व्हेंटिलेटरशिवाय पर्याय नाही. आणि त्यावेळेला गुरुरूपी व्हेंटिलेटर भेटायला पाहिजे, नाहीतर तर हाच राम नाम सत्य आहे. म्हणून या अशा दुष्टबुद्धींपासून लांब राहा, संत सज्जनांच्या संगतीत राहा, ते नक्कीच तुला तारून देतील. त्याबरोबरच म्हणा, अजून काही विषय घेऊन उद्या बोलेनच, पण आता अहंकाराचं त्यागाबद्दल थोडंसं गंभीर हो, विचार कर आणि मनात तूच मला समजावत जा की ठीक आहे, मयूर म्हणतोय म्हणून नाही, समर्थ म्हणतात म्हणून तरी मी प्रॅक्टिस करेन ओळखण्यासाठी. 10 मिनिटं स्वतःला मी नाही असं त्रयस्थ भूमिकेत राहावं हा एक प्रकारचा योग आहे. मला मिटायचं, मी मयूर नाहीच आहे, मी एक प्रसन्न आत्मा आहे. अच्छा, हे मयूरचं शरीर आहे, चांगलं आहे, या शरीराची काळजी मी घेतली पाहिजे, असा भाव एकदा आला, हळूहळू येईल, तो त्वरित नाही येणार, पण तो प्रयत्न कर म्हणा. ठीक आहे, पुन्हा भेटू उद्या, तोपर्यंत अखंड नामस्मरण कर, जगत कल्याणाची कामना कर. सियावर रामचंद्र की जय.